फोनवर बोलता किंवा SMS करता तेव्हा फक्त आपल्याला आणि समोरच्या व्यक्तीलाच याची माहिती असते अशी आपली भोळी समजूत असते. आपण केलेल्या संभाषणाबाबत कुणी चोरून माहिती घेत असेल तर तुम्हाला ते आवडणार नाही. बॉलिवूडमध्ये गाजत असलेल्या CDR प्रकरणात नेमकं हेच झालंय. आपला बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर किंवा प्रियकर प्रेयसीवर वॉच ठेवण्यासाठी CDRचा वापर झाल्याचं समोर आलं. कंगना रणौतनं रितिकच्या फोनची हेरगिरी केली का? जॅकी श्रॉफची पत्नी आयशा हिनं साहिल खानचे फोन रेकॉर्ड मिळवले का? प्रथित यश खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी यांना या प्रकरणी झालेली अटक आणि सुटका यामागे काय कारण आहेत? आणि मुख्य म्हणजे आपल्या फोन कॉल्सची माहिती खरोखरच किती सुरक्षित आहे याचा वेध घेऊया आजच्या लक्षवेध मध्ये. CDR प्रकरणी रिझवान सिद्दीकीच्या चौकशीत बॉलिवूडमधलं एक ग्लॅमरस नाव समोर आलंय, ते म्हणजे कंगनाचं. कंगनानं रिझवानला एक मेसेज केला, त्या मेसेजवरून आता नवी चर्चा सुरू झाली आहे. कंगना आणि ऋतिक एक हेट स्टोरी. कंगना आणि ऋतिक यांचा वाद थेट कोर्टात गेलाय. दोघही ट्विटरवर प्रचंड भांडले आणि एकमेकांना नोटीसही दिल्या. आता या प्रकरणी नवं वास्तव समोर आलंय. CDR प्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी यांची चौकशी झाली. त्यावेळी कंगनानं रिझवानला ऋतिकचा मोबाईल नंबर मेसेज केल्याचं समोर आलंय. CDR अर्थात कॉल डेटा रेकॉर्ड, सोप्या भाषेत सांगायचं तर कुणाचं कुणाशी काय बोलणं झालं त्याचा रेकॉर्ड. घटनेनं दिलेल्या खासगी आयुष्याच्या अधिकाराच्या कलमानुसार कुणीही कोणाचेही फोन टॅप किंवा रेकॉर्ड करू शकत नाही. फक्त पोलिसांना विशेष परवानगी नंतर तसे CDR उपलब्ध होऊ शकतात. पण असे हे CDR केल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात होता. तो ऋतिक विरुद्ध कंगनाच्या खटल्यात कंगनाचा वकील होता. त्यामुळे कंगनानं ऋतिकचं मोबाईल संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी रिझवानला त्याचा नंबर पाठवला होता की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्यावर कंगनानं तातडीनं प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी योग्य तपास व्हायला हवा असं कंगनानं म्हटलंय. जेव्हा आम्ही कोर्टात एखादी नोटीस देतो त्यावेळी आम्ही संबंधित सगळी सखोल माहिती वकिलाला देतो. ही माहिती एखादा नियम तोडण्यासाठी वापरण्यात आली आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. ऋतिक आणि कंगनानं एकमेकांसोबत क्रिश 3 आणि काइट्स हे चित्रपट एकत्र केले होते. त्याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दोघांचं अफेअर सुरू झालं असं बोललं जातं. त्याच दरम्यान ऋतिक आणि सुझानच्या घटस्फोटाच्या बातम्या यायलाही सुरुवात झाली. ऋतिक कंगनाशी लग्नही करणार होता असा कंगनाचा दावा आहे. पण नंतर दोघांचं बिनसलं आणि त्यानंतर कंगना ऋतिकवर आरोप करत सुटली. ऋतिकही पुढे आला आणि दोघांनीही ट्विटर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. Been horrible. After my success, my relationship has gone completely for a toss. You feel that the man is more focused on competing with you, proving wrong, crushing you and your ego and completely demolishing you. कंगना ऋतिकचा हा वाद बराच काळ गाजला. आता त्यावरची चर्चा थोडी शांत झाली आहे. त्यातच ऋतिक आणि सुझान पुन्हा लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. त्याचवेळी पुन्हा या CDR प्रकरणाच्या संदर्भात कंगनाचं नाव समोर आल्यामुळं पुन्हा या प्रकरणाला हवा मिळाली आहे. या CDR प्रकरणी आयशा श्रॉफचं नाव समोर आलंय. तिनं साहिल खानचे CDR रिझवान सिद्दीकीला दिल्याचा संशय आहे. पाहूया नेमकं काय आहे हे आयशा साहिल आणि CDR प्रकरण. बॉलिवूडला लव, सेक्स, धोका हे मुळीच नवं नाही. पण मग एकदा का प्रेमावरचा विश्वास उडाला की सुरू होतं एकमेकांवर पाळत ठेवणं, त्याची उणीधुणी काढणं, नातं संपवणं. असंच काहीसं आयशा श्रॉफ आणि अभिनेता साहिल खान यांच्यात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तशी ही रिलेशनशिप समोर आलीही नसती. पण CDR प्रकरणी ठाणे पोलिसांनी वकील रिझवान सिद्दीकीची चौकशी केली तेव्हा त्याच्या लॅपटॉपमधून अनेक नावं समोर आली, त्यातलंच एक नाव आयशा श्रॉफ. आयशा श्रॉफ
ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी, तर साहिल खान हा 2-4 सिनेमांमध्ये अभिनय केलेला अभिनेता. दोघांनी मिळून 2009 एक कंपनी सुरू केली. या कंपनीच्या व्यवहारात साहिल खाननं 8 कोटींची फसवणूक केल्याचा आयशाचा आरोप आहे. तर माझे आणि आयशाचे प्रेमसंबंध होते, यातले बहुतांश पैसे आयशावरच आणि तिला दिलेल्या भेटवस्तूंवरच खर्च केल्याचा दावा साहिल खाननं केलाय. तर साहिल खान हा गे आहे, त्याच्याबरोबर कुठलेही प्रेमसंबंध शक्य नाहीत असं आयशाचं म्हणणं आहे. याच दरम्यान आयशानं रिझवानचे CDR अर्थात फोन रेकॉर्ड्स कुठून तरी मिळवले आणि वकील रिझवान सिद्दीकीला दिले. 2009 ते 2015 अशी 7 वर्ष हे दोघेही वेगवेगळ्या स्तरांवर भांडत राहिले आणि 2015 मात्र दोघांनीही एकमेकांविरोधातले खटले मागे घेतले. व्यवसायामध्ये जो तोटा झाला त्याबद्दल साहिल खाननं आयशाची लेखी माफी मागितली. त्यानंतर आयशानं साहिल विरोधातले सगळे खटले मागे घेतले. दोघांनी सुरू केलेली कंपनी अखेर बंद झाली. एकमेकांविरोधात माध्यमांमधून कुठलेही आरोप करायचे नाहीत असंही दोघांचं ठरलं. तसंच एकमेकांच्या आयुष्यात यापुढे ढवळाढवळ करायची नाही असंही दोघांनी ठरवलं. आणि झालं गेलं, दोघंही विसरून गेले. मुझे पता नहीं है कि अभी आयशा श्रॉफ का मेरा जो कंट्रोवर्सी है CDR का और इतने सारे चैनल्स में जो आज चल रहा है, मुझे अभी पता नहीं है. मैं अपने लॉयर से बात करूंगा, मेरी टीम से बात करूंगा, PR टीम से बात करूंगा. मेरे ख्याल से व्हाट गोज अराउंड कम्स अराउंड मैं भूल चुका था, लेकिन शायद कर्मा को कुछ और मंजूर था. पण आता रिझवान सिद्दीकीच्या लॅपटॉपमध्ये CDR प्रकरणी आयशाचं नाव सापडलं आणि हे सगळं प्रकरण पुन्हा बाहेर आलं. आता उत्सुकता आहे ती आयशानं साहिलचे CDR रेकॉर्ड्स कुठून मिळवले याची. कंगना असो की आयशा किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी, या सगळ्यांना जोडणारा एक समान दुवा आहे. CDR प्रकरणामध्ये हा दुवा प्रकर्षानं समोर आला. रिझवान सिद्दीकी, मुंबईमधले एक प्रसिद्ध वकील. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील अशी त्यांची ओळख करून दिली जाते. CDR प्रकरणात नवाजुद्दीनला ठाणे क्राईम ब्रँचनं समन्स पाठवलं आणि त्या पाठोपाठ रिझवान यांचंही नाव समोर आलं. रिझवान यांना अटकही झाली, मात्र चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचे ताशेरे ओढत उच्च न्यायालयानं रिझवान यांना सोडण्याचे आदेश दिले. देखिए, हाईकोर्ट ऑर्डर अपने हिसाब से बता देता है कि मेरा अरेस्ट सही था कि गलत था. हाईकोर्ट ऑर्डर स्पीक्स फॉर इटसेल्फ. आपको पता चल गया कि जो मुझे अरेस्ट किया गया था क्या वो सही था कि गलत था, आपको ऑर्डर से मिल जाएगा. CDR प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडून सिद्दीकी यांच्या मार्फत नवाजुद्दीननं CDR विकत घेतल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रिझवान यांना अटक केली. मात्र रिझवान एकट्या नवाजुद्दीनचे वकील आहेत असं नव्हे. बॉलिवूडची अँग्री यंग वुमन कंगना रणौत ही देखील रिझवान यांचीच असेल. कंगना विरुद्ध ऋतिक रोशन खटल्यामध्ये रिझवान यांनीच कंगनाची बाजू न्यायालयात मांडली. त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल तपासल्यावर कंगनासह जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशाही पोलिसांच्या रडारवर आल्या. बड्या सेलिब्रिटींना वाचवण्यासाठी रिझवान यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप रिझवान यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी केलाय. जाहीर है कि रिजवान सिद्दीकी को एक स्केपगोट बनाकर कुछ लोगों को प्रोटेक्ट किया जा रहा है. मैं पहले भी आप लोगों को बता चुका हूँ साफ अल्फाजों में कि वो कौन शख्स है जो कि प्रोटेक्ट करना चाहता है, किसको प्रोटेक्ट करना चाहता है. अब इस मामले को इंक्वायरी के अंदर एविडेंस के तौर के ऊपर हम लेकर आएंगे कि वो किस शख्स को प्रोटेक्ट कर रहा था और वो कौन प्रोटेक्शन दे रहा है. या प्रकरणी रिझवान यांना अटक करताना पोलिसांनी घाई केली हे कोर्टाच्या आदेशांमुळे स्पष्टच आहे. पण बॉलिवूडचे कलाकार आपल्या जोडीदारावर किंवा मित्रमैत्रिणीवर पाळत ठेवण्यासाठी वकिलांच्या मार्फत कॉल डेटा मिळवत असल्याचं या निमित्तानं उजेडात आलंय. CDR ची इतकी सगळी चर्चा सुरू असताना CDR म्हणजे नेमकं काय हे जाणून घेतलं पाहिजे. CDR मध्ये कोणती माहिती असते, त्याबाबत नियम काय आहेत, घेऊया CDR च्या तपशिलाचा आढावा. आता मोबाईल ही चैन नसून गरज बनली आहे आणि व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कामांसाठी मोबाईलचा सर्रास वापर होतो. पण आपण करत असलेला प्रत्येक फोन किंवा SMS याची माहिती कुठेतरी साठवली जात असते. या माहितीला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR म्हणतात. CDR हा खरं तर मेटा डेटा असतो, म्हणजेच डेटाचा डेटा. सोप्या शब्दांत सांगायचं तर तुम्ही फोनवर कुणाशी बोललात, किती वेळ बोललात हे यातून समजू शकतं. पण काय बोललात हे समजत नाही.
साधारणतः फोन कोणत्या क्रमांकावरून केला गेलाय, कोणत्या क्रमांकावर केलाय, कॉल सुरू होण्याची वेळ, कॉलचा एकूण कालावधी, कॉलचं बिल कोणत्या क्रमांकावर जाणार आहे, कॉल कनेक्ट करणारं टेलिफोन एक्सचेंज किंवा इक्विपमेंटची माहिती, त्याचा युनिक सिक्वेन्स क्रमांक, कॉल दरम्यान अन्य क्रमांक डायल झाले असल्यास त्याची माहिती, कॉल कट झाला असेल तर त्याबाबत तपशील, कॉलचा प्रकार म्हणजे व्हॉइस कॉल होता की मेसेज होता याची माहिती, यासारखी माहिती CDR मध्ये साठवली जाते. या माहितीचा वापर प्रामुख्यानं टेलिफोन कंपन्यांना बिलं तयार करण्यासाठी होतो. पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणांना एखाद्या गुन्ह्याबाबत माहिती यातून मिळू शकते. मात्र एखाद्या व्यक्तीचा CDR मिळवण्यासाठी काही नियम आहेत आणि पोलिसांसह सर्वांनाच या नियमांचं पालन करावं लागतं. चोरीच्या मार्गानं CDR मिळवून विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तर सध्या गाजत असलेल्या या CDR प्रकरणाची विधान परिषदेतही चर्चा झाली. खासगी गुप्तहेरांकडून कॉल डेटा मिळवण्याच्या खासगी आयुष्याच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार अनंत गाडगे यांनी उपस्थित केला. याबाबत संभाषण रेकॉर्ड करणारं एक उपकरणच सभागृहामध्ये दाखवण्यात आलं. त्यावर अशा प्रकरणांमध्ये शिक्षा वाढवण्याच्या बाबतीत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केलं. खासगी गुप्तहेरांबाबत नियम करण्याचीही गरज त्यांनी बोलून दाखवली. आपल्या राज्यामध्ये या डिटेक्टिव्ह एजन्सीना लगाम घालणारे कुठलीही नियमावली, कुठलाही नियम किंवा कायदा हा सरकार करणार का? आणि दुसरं, बेकायदेशीररित्या हे बगिंग डिव्हाइस वापरणारे, CDR डेटा स्वतःकडे ठेवणारे या लोकांवर अशी कृत्य केल्याबद्दल कोणत्या स्वरूपाची कारवाई शासन करणार आहे? या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतःहून म्हणजे प्रोॲक्टिव्हली खबऱ्यांच्या जोरावरती मिळवलेल्या माहितीनुसार ही सगळी कारवाई केलेली आहे. कळवाच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सगळा ट्रॅप करून त्या आरोपीला पकडलं. त्याच्याकडनं हस्तगत केलेल्या सगळ्या मुद्देमालासह जी माहिती पुढे आली त्याच्यावरून 12 आरोपींना अटक केलं. साहेब, आपण सांगितलं त्याप्रमाणे एक व्हिसल ब्लोअर म्हणून या केसकडे बघून निश्चितपणे याच्यासाठी पुढच्या दृष्टीनं काही रोबस्ट पावलं पोलीस खात्याकडनं आणि संविधानाकडनं किंवा कायद्याकडनं सुद्धा अपेक्षित आहे. एकीकडे फोनचा डेटा चोरण्याचं प्रकरण गाजत असताना सोशल मीडियावरची माहितीही सुरक्षित नसल्याचं आता समोर आलंय. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा तपशील केम्ब्रिज अनालिटिका कंपनीला पुरवल्याप्रकरणी मार्क झुकरबर्गला समन्स बजावण्यात आलंय. ब्रिटनच्या संसदीय समितीनं हे समन्स बजावलंय. केम्ब्रिज अनालिटिका ही ब्रिटिश कंपनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सल्लागार होती. या कंपनीनं फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाईक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी केला अशी माहिती सोमवारी उजेडात आली. आता या प्रकरणावरून भारतातही राजकारण जोरात रंगलंय. काँग्रेसनं केम्ब्रिज अनालिटिका कंपनीला भारतीयांची गोपनीय माहिती विकल्याचा आरोप भाजपानं केलाय. काँग्रेसनं हे आरोप फेटाळलेत. काँग्रेस पार्टीने इनसे कोई डेटा का सौदा किया है? Has the Congress party done some data trade with this body? ये हम जानना चाहेंगे. ये सवाल इसलिए उठाने जरूरी है कि अभी कर्नाटका का चुनाव है, अभी गुजरात के चुनाव में कई उन्माद को पैदा करने की कोशिश की गई, तो कांग्रेस पार्टी ये भी बताए कि क्या पिछला जो गुजरात हिमाचल का चुनाव था और अभी जो नॉर्थ ईस्ट का चुनाव था उसमें कांग्रेस पार्टी ने केम्ब्रिज एनालिटिका का सेवाएं ली हैं कि नहीं और कर्नाटक में ले रहे हैं कि नहीं. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने या कांग्रेस अध्यक्ष ने कभी पहले और ना आज केम्ब्रिज एनालिटिक्स नाम की किसी कंपनी की सेवाएं नहीं ली. उल्टा किसने ली इसका प्रमाण जरूर उपलब्ध है, क्योंकि वो कह रहे हैं कि ये सब फर्जीवाड़ा करती है कंपनी. तो ये बताना भूल गए कि 2010 में यही कानून मंत्री यानी BJP और JDU 2010 के चुनाव में इसी कंपनी की सेवाएँ ले रहे थे. ये मैं नहीं कह रहा, ये कंपनी की वेबसाइट पे 3:04 की फोटो है जो उन्होंने कहा, और उन्होंने कहा कि 2010 के चुनाव में बिहार का चुनाव उन्होंने देखा था. दरम्यान भारतीयांच्या फेसबुक माहितीची चोरी झाली असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी झुकरबर्गला दिलाय. 20 करोड हिंदुस्तानी फेसबुक पर है,
और जो मैंने पहले सावधान किया था वो मैं फिर सावधान कर रहा हूं. मिस्टर मार्क जुकरबर्ग, यू बेटर नोट द ऑब्जर्वेशन ऑफ द आईटी मिनिस्टर ऑफ इंडिया. वी वेलकम द फेसबुक प्रोफाइल इन इंडिया ऑन द हाइएस्ट इन द वर्ल्ड. बट इफ एनी डेटा थेफ्ट ऑफ इंडियंस इज डन टू द कोल्यूजन ऑफ फेसबुक सिस्टम, दिस शैल नॉट बी टॉलरेटेड. We have got stringent power under IT Act. We shall use it, including summoning you in India. फोनला लागलेले हे कान अनेकदा निरुपद्रवी असतात, तर काही प्रकरणांमध्ये ते तुमचं नुकसानही करू शकतात. खास करून तुमच्या मागे कुणी एखादा गुप्तहेर लावला असेल तर CDRचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता अधिक. खासगी गुप्तहेर ही संकल्पना नवीन आहे. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी राजे महाराजांच्या काळातही खासगी गुप्तहेर होतेच. फोन नव्हते तेव्हा व्यक्तिगत पाठलाग, पत्र फोडून वाचणं अशा गोष्टींमधून खासगी माहिती काढली जायची. फोन आल्यानंतर अनधिकृतरित्या फोन टॅप करणं शक्य असल्यामुळं गुप्तहेरांचं काम थोडं सोपं झालं. आता तर मोबाईलचा जमाना आहे. संभाषण जितकं सोपं झालंय तितकीच संभाषणाची चोरीही सोपी झाली आहे. राज्यातल्या CDR प्रकरणात पहिल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक झाल्यामुळं या प्रकरणाला वाचा फुटली. आता पंडित यांना जामीन मिळाला असला तरी यामुळं गुप्तहेरांकडून चुकीच्या मार्गानं लोकांची खासगी माहिती चोरीला जात असल्याचं समोर आलंय. अर्थात जो CDR काढला गेला त्याचा वापर देशविघातक गोष्टींसाठी केला गेला की कौटुंबिक कारणांसाठी, हे पाहणंही महत्वाचं असल्याचं पंडित यांना वाटतंय. असं काही त्यांना आढळलंय का की देश विकण्यासाठी किंवा देशाच्या काही खबरी परकाया लोकांना देत आहेत आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतंय का, की हे कौटुंबिक पातळीसाठी काढले आहेत किंवा कोणी कंपनीच्या लोकांनी कशासाठी काढले आहेत त्याच्यामागे, कारण त्यांना CDR कोण देतं, कोण हॅक करतं त्याचं महत्वाचं होतं. आपला CDR पेक्षा व्यक्तिगत पाठलाग प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यावर विश्वास असल्याचा दावाही पंडित यांनी केलाय. CDR प्रकरण ही आत्ता चालू झालेली आहेत. माझा फॉलोअपवर विश्वास आहे. प्रत्यक्षदर्शनी जो पुरावा मिळतो की आपण एखाद्या माणसाला रेड हँड पकडतो, त्या गोष्टीला आपण काहीतरी धागा दोरा मिळतो, ते महत्वाचं आहे CDR पेक्षाही. पंडित म्हणतात तसा या प्रकरणात देशविघातक कारवायांसाठी वापर झाला नसेलही, पण असा वापर होतच नसेल याची खात्री कोण देणार. पंडितांसारखे शेकडो खासगी गुप्तहेर देशभर आहेत आणि त्यांचे लाखो ग्राहक असतील, त्यामुळे अशा पद्धतीनं चोरीच्या मार्गानं माहिती काढणं अयोग्यच. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.